मित्रांनो, दुसऱ्या दिवशीच्या शूटसाठी आलोय. एमएटीचा सीन आहे बघा. इकडं विशालला त्याला छोटे फॅन्स भेटलेत, सेल्फी काढायचं सुरू आहे. आता सीनसाठी एमएटी घेऊन जाणार आहे. बघूया एमएटी चालवायचे का, जरा हार्ड आहे एमएटी चालवायचं, कारण हातात गिअर आहे ती. धर जरा एक मिनटं, गिअरमध्ये असेल, गिअरमध्ये धर दादा. असं कसं बघूया सुरू होते का गाडी. मित्रांनो, आत्ता जो सीन घ्यायला आलोय तो एकदम क्रिएटिव्ह सीन असणार आहे. गाडी पुलावर अशी उड्डाण करून जाणार आहे, तो सीन घ्यायचा आहे. मित्रांनो बघू शकता असा ओढा आहे. ओढ्यावरती पूल असल्यामुळं आम्ही चौघजण असं उड्डाण करणार आहे एकदम. तो सीन आहे, त्याचं शूटिंग करायसाठी आलो आहे. बघा इकडं मनीष छत्री घेऊन उभा आहे, पाऊस पण आला आहे. इकडं विशालला जा त्याचा व्लॉग करायला लागला आहे, दिसतोय बघा तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, खालून सीन घ्यायचा आहे एक. मित्रांनो, पुलावरून उड्डाण मारलेलं सीन कम्प्लीट झालाय. आता घराजवळचे सीन घ्यायचे आहेत, पप्पाजीचा सीन घ्यायचा विमानातला, तिकडं जाणार आहे सगळी. चला विशालला दाई मेट घेऊन जातो, जाऊ दे. मित्रांनो, सीन घ्यायला चाललो होतो तेवढ्यात आमचे मित्र रोहित चव्हाण यांनी साप धरलेला आहे. तिकडं बघा, दामन आहे का रोहित? हा जरा माहिती सांग, माझ्याकडे येतोय, माझ्याकडे येतोय बघा इकडं. इट्स व्हेरी डेंजरस. मित्रांनो हे बघू शकता, मित्रांनो खूप डेंजरस आहे. आमचे सर्प मित्र रोहित. रोहित कुठला साप आहे जरा सर? इंडियन रॅट्स नाही का? हा बिनविषारी असतो, मानवी आढळतो कारण उंदर खायला येत नाही आणि बिनविषारी आहे. त्यांना काय माणसाला चावलं तर काय त्रास होत नाही, खरं तर आता तार नसल्यामुळं स्किन इन्फेक्शन होऊ शकतं. मित्रांनो एकदम धाडशी सर्प मित्र आमचे रोहित चव्हाण, बघू शकता तुम्ही. मित्रांनो शूटिंग करायला नंतर सगळी टीम बघा कशी बघायला लागली आमची. इकडे बघू शकता तुम्ही कसंही करतात. बघू शकता बिनविषारी पण धाडस लागतं त्याच्यासाठी. इकडे छोटा मुलगा पण आहे बघा, धाडशी मित्र मंडळ. मित्रांनो आता बघितलं कसला साप बघितला आपण, एकदम डेंजर होता मित्रांनो, बिनविषारी होता. त्याला आता आमचे सर्प मित्र रोहित चव्हाण यांनी निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यासाठी घेऊन गेलेत. मित्रांनो व्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला अजून मजेदार व्लॉग बघायला मिळणार आहे, कंटिन्यू करा. मित्रांनो आता नेक्स्ट सीन घेण्यासाठी आलो आहे. पोलिसाचा सीन आहे, किंवा आपला कबीर पोलीस आता त्याचा सीन आहे. तो येणार ना आम्हाला पकडणार म्हणणार आहे, सुक्काळी जाणू आता गावला सगळं आता कुठं जात आहे. तो सीन घ्यायचा आहे बघा, एकदम इंटरेस्टिंग सीन होणार आहे. मित्रांनो इकडं आपले कॅमेरामॅन ऋषिकेश शिंगळे, ॲक्शन. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, बघू शकतो एंट्री पोलिसांची. पाऊस आला, पाऊस छत्री माफ करू, तुला माफ करू, तू माझ्या टिकराचा तुकडं तुकडं केलंस, तुला गोळीच घालणार नाही, सुट्टी नाही तुला आता. पप्पा माफ करा, मला माझ्याकडे 10 करोड रुपये येते. काय 10 करोड? कुठं आहे ती? पप्पा गोव्यातल्या चिचूच्या बागेत डब्ल्यूच्या खाली 10 करोड रुपये. अरे मग वाट काय बघ, ती चल लवकर. मित्रांनो 50% स्क्रिप्ट कम्प्लीट झाले. आता जेवणासाठी ब्रेक घेतलाय, हे बघू शकता सगळ्यांसाठी जेवण बनवलं आहे. आमच्या मम्मीनं एक नंबर जेवण बनवलंय, बघा सगळे जेवायला लागले. जेवण कसं झालंय? एक नंबर. मित्रांनो आता वेणुगोपाल अय्यर त्याचा मेकअप सुरू करायचा चाललाय, बघा बघू शकता विशालला मेकअप करतो इकडं वेणुगोपाल. मित्रांनो आता चाललोय आपण बाबू भैयाचा सीन घ्यायचा. या बघा बाबू भैया, बाबू भैया डायलॉग म्हण. कळशन मिटवा तू, कळशन मिटवा. कडक कडक इकडे आपले सगळे ऍक्टर. इकडं ऋषिंगेला बंदुकीचा म्हणजे डाकूचा साथीदार आहे. येऊ शिर्या कुठे गेला शिर्या? हा बंदूक आहे का आपल्या शिर्या? नवीन लुकमध्ये बघा, डाकूचा साथीदार, डाकुनी आपलं डाकू डाकू